प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। शहरात व ग्रामीण भागात वाहन चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून दुचाकी चोरीचे सर्वाधिक गुन्हे दाखल होत आहेत। गेल्या महिन्यात तालुक्यात वाहन चोरीचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत। संपूर्ण तालुक्यात दुचाकी चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून महिनाभरात 80 ते 90 मोटरसायकली शहरातून चोरट्यांनी प्रसार केले आहेत। धुळे, मालेगाव, औरंगाबाद या शहरांच्या मधोमध 40 गाव शहर असल्यामुळे शहरातून चोरून नेलेल्या दुचाकी जातात तरी कुठे? दर 3 ते 4 दिवसानंतर 2 ते 3 गाड्या चोरीला जात आहेत। शहरात नंबर विना चालवणाऱ्या दुचाकींचा शोध पोलिसांकडून घेतला जात नाही। पोलीस स्टेशनच्या हद्दीतून परिसरातून भरपूर वाहने चोरीला गेली आहेत। वाहन चोरीचे गुन्हे वाढत असले तरी गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण अल्प आहे। शहरात नागरिकांनी रस्त्यावर लावलेली वाहने, गणेश कॉम्प्लेक्स, तहसील कार्यालय, रुग्णालयाबाहेर, दुकानांबाहेर, इतर ठिकाणी लावलेल्या मोटरसायकली चोरटे सहज चोरून नेतात, तर अपार्टमेंट मधील पार्किंग मधून तसेच खेळाच्या मैदानाबाहेर लावलेली दुचाकी वाहने चोरीला जात आहेत। वाहनांच्या बनावट चाव्या तयार करून वाहन चोऱ्या केल्या जात आहेत। शहर व ग्रामीण पोलिसांनी आरटीओच्या सहाय्याने दुचाकी तपासण्याची मोहीम हाती घेण्याची मागणी शहर व तालुक्यातील नागरिक व वाहनधारकांनी केली आहे। पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांनी देखील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत, परंतु अनेक प्रश्न 40 गावकरांना भेडसावते। पोलीस केव्हा या दुचाकी चोरांच्या मुसक्या आवडतील याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज, मराठी। कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है। खांडे सेंट्रल मॉल, जलगांव।